पश्चिम रेल्वे पाठोपाठ आता मध्यम रेल्वेचीही वाहतूक विस्कळीत झालेली आहे. सीएसएमटी येथे नवीन सिग्नल यंत्रणेत बिघाड झालेला आहे. मध्य रेल्वेवर सोमवारी सकाळच्या गर्दीच्या वेळी जलद आणि धीम्या गत दोन्ही मार्गावर गाड्या रांगेत असल्याची माहिती समोर आली आहे. मध्य रेल्वेवरील वाहतूक 15 ते 20 मिनिटांनी उशीर आहे. सकाळपासून पश्चिम रेल्वेचा खोळंबा झालेला होता आणि त्याच पाठोपाठ आता मध्य रेल्वेचीही वाहतूक विस्कळीत झालेली आहे. मध्य रेल्वेची वाहतूक ही जवळपास 15 ते 20 मिनिटं उशिरानं सुरू आहे. सीएसएमटी जवळ नवीन सिग्नल यंत्रणेत बिघाड झालेला आहे आणि त्यामुळे ही वाहतूक विस्कळीत झाली आहे. तर याबाबत अधिक बोलण्यासाठी आमचे प्रतिनिधी धनंजय दळवी आपल्यासोबत जोडले गेलेले. धनंजय, सकाळपासून आधीच पश्चिम रेल्वेचा खोळंबा होता, त्यात आता मध्य रेल्वे ही विस्कळीत झाली आहे. पश्चिम रेल्वेची वाहतूक जी आहे ती विस्कळीत झालेली पाहायला मिळाली आणि आता पश्चिम रेल्वे पाठोपाठ मध्य रेल्वेची वाहतूक जी आहे ती उशिराने धीम्या गतीने सुरू असलेली आपल्याला पाहायला मिळते. आपण जर पाहिलं तर मध्य रेल्वेवरील सीएसएमटी स्थानक या ठिकाणी नवीन सिग्नल यंत्रणा जी आहे त्यामध्ये बिघाड झाल्यामुळे मध्य रेल्वेवरील वाहतूक जी आहे ती 15 ते 20 मिनिटं उशिराने सध्या सुरू आहे. आपण जर पाहिलं तर मध्य रेल्वेवर सकाळी गर्दीच्या वेळी जलद आणि धीम्या या दोन्ही मार्गावर गाड्या ज्या आहेत त्या एका पाठोपाठ रांगेत उभी असल्याची माहिती जी आहे ती मिळते. कारण की सिग्नल यंत्रणा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस बिघाड झाल्यामुळे तो दुरुस्त होईपर्यंत ज्या ट्रेनच्या आहेत त्या रांगा लागलेल्या पाहायला मिळते. त्यामुळे आता पश्चिम रेल्वे पाठोपाठ ही मध्य रेल्वेची वाहतूक देखील विस्कळीत झाली. त्यामुळे प्रवाशांचे चाकरमान्यांचे जे आहेत ते आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सामोर जाताना हाल होताना पाहायला मिळतात. प्राची धन्यवाद धनंजय तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. Oh, 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 oh